ഡൽഹിയിലെ സിവിൽ സർവീസ് കോച്ചിംഗ് സെന്ററിൽ ഉണ്ടായ ദാരുണമായ സംഭവം കുറ്റകരമായ ശ്രദ്ധക്കുറവിലൂടെ സംഭവിച്ചതാണെന്ന് ബിജെപി കുറ്റപ്പെടുത്തി. ഡൽഹി സർക്കാരിന്റെ അനാസ്ഥയാണ് മൂന്ന് വിദ്യാർത്ഥികളുടെ ജീവൻ നഷ്ടപ്പെടുത്തിയതെന്ന് ഡൽഹി എംപിയും ബിജെപി നേതാവുമായ ബാൻസുരി സ്വരാജ് വാർത്താസമ്മേളനത്തിൽ ആരോപിച്ചു. आम आदमी पार्टी के विधायक आदरणीय दुर्गेश पाठक जी स्थानीय जनता की बात सुनकर समय रहते डीसिल्टिंग करवाते या नाले की सफाई करवाते तो ना तो जल भराव सड़क पर होता ना वो बेसमेंट जलमग्न होता। कल इतनी गंभीर हालत थी कि अधिकारियों को डाइवर्स को भेजना पड़ा, गोताखोरों को भेजना पड़ा। 12 फुट के बेसमेंट में अंधेरा भी था, पानी भी गंदा था और कहते पूरा का पूरा फर्नीचर फ्लोट कर रहा था, इसलिए गोताखोरों को इतनी ज्यादा दिक्कत भी हुई। एक नहीं बल्कि तीन बच्चों ने अपनी जान गंवा दी।